परी अधिक आवरण या दोन शब्दांची संधी होऊन पर्यावरण हा शब्द बनला आहे. आपल्या सभोवती व्यापून असलेले जे वायुमंडळ आहे त्यास पर्यावरण म्हणतात. पर्यावरण म्हणजेच वातावरण. वायुमंडळात होणाऱ्या सर्व घडामोडी पर्यावरणाचाच भाग असतात व त्या पर्यावरणाचे संतुलन राखतात. जेव्हा हे संतुलन दैवी मानवी किंवा नैसर्गिक कारणांमुळे बिघडते तेव्हा मानवाचे अस्तित्व धोक्यात येते. पर्यावरणात झालेल्या बदलांना संतुलित करणे आवश्यक आहे, अन्यथा भविष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. ही भूमी जीवांमुळे आहे, जीवांची आहे, जीवांसाठी आहे. तिच्यावर मानवाचाच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीचा अधिकार आहे. विविध प्रकारचे प्राणी जीव आणि वनस्पतींमुळेच पृथ्वीचे अस्तित्व आहे. आपल्या सभोवती असलेल्या जल भूमी आणि वायू मिळून तयार झालेले हे पर्यावरण आपणास वारसा म्हणून मिळाले आहे. आपण ते सांभाळून ठेवायचे आहे, त्याचे जतन करावयाचे आहे. ब्रह्मांडात जितके ग्रह उपग्रह आहेत त्या सर्वांमध्ये फक्त पृथ्वीवरच जीवन आहे. मात्र पृथ्वीवरील पर्यावरण प्रदूषित करण्यात मानव सर्वात पुढे आहे. आपला स्वार्थ आणि भोगवादी इच्छांच्या पूर्तीसाठी त्याने निसर्गाला आपले पहिले शिकार बनविले. औद्योगिकरण, धरणे व शहरे वसविण्याच्या हट्टापायी त्याने वने वृक्ष आणि वनस्पतींची युद्ध पातळीवर कटाई सुरू केली. पण वृक्षारोपण करण्यास विसरला. झाडे कमी झाल्यामुळे संतुलन बिघडले. स्वतःचे आणि देशाचे सुख वाढविण्यासाठी उत्पादन व धान्य उत्पादन वाढविण्यासाठी कीटकांना नष्ट करण्यासाठी आपण घातक रसायनांचा उपयोग केला. यामुळे मात्र नुकसान आपलेच झाले. ती रसायने बुमरँग सारखी आपल्यावरच उलटली. पृथ्वीचे संरक्षण करणाऱ्या ओझोनच्या छत्रीचीही चाळणी करणे सुरू केले. सध्या पर्यावरणाच्या संतुलनाचा प्रश्न मानवजातीच्या भावी अस्तित्वाशीही जोडला गेला आहे. अनेक प्राणी व वनस्पतींचेही अस्तित्व धोक्यात आले आहे. पर्यावरणात नुकसान करणाऱ्या घटकांचा समावेश झाल्यामुळे आपल्या जीवनात हळूहळू विष मिसळू लागले आहे. दरवर्षी अनेक रासायनिक संयुगांची निर्मिती होत आहे. यात अनेक प्रदूषित घटक असतात जे सतत पर्यावरणात मिसळतात आणि पर्यावरण खराब करतात. संतुलित पर्यावरण जीवांच्या अस्तित्वाला सुरक्षितता प्रदान करते, सामान्य नैसर्गिक घडामोडींसाठी ऊर्जा देते, तर पर्यावरणाचे असंतुलन जीवांसाठी विनाशकारी आणि घातक सिद्ध होते. हे पर्यावरणाचे असंतुलन आपल्याला, आपल्या पृथ्वीला, आकाशाला, नद्यांना, समुद्राला, वृक्षांना, पिकांना जेव्हा आपल्या पकडीत घेते तेव्हा मानव आणि जीवसृष्टी विनाशाच्या काठावर जाते. पर्यावरणाशी आपण केलेला खेळ मंदगतीने आपणास विनाशाकडे नेत आहे. जर आपण आताही जागरूक झालो नाही तर पर्यावरण टाइम बॉम्ब बनून आपला महाविनाश करेल. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आताच चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.